आपण बघितलं की पुणे फर्स्ट डेला समाजाच्या सर्व स्तरातून आज पाठिंबा मिळतोय. पुणेकर आज अतिशय आनंदी आहेत आणि खरोखरी आनंदी वातावरणात त्यांनी पुणे बस डेला आपला पाठिंबा दाखवलेला आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांनीही आज बसनं प्रवास करत या उपक्रमाला पाठिंबा दिलाय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित यांनी. विद्यापीठ ते जंगली महाराज रस्ता या मार्गावर आपल्या बरोबर आज आहेत प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या जुन्या आठवणींविषयी, बस प्रवासाविषयी. मला जुना पुणे आठवला. माझा जन्म 50 बरोबर 40 वर्षापूर्वी बँकमध्ये गेलो मी. सुंदर बस असायच्या, 7 नंबर 13 नंबर. अगदी तरुणपणी लग्न झाल्या दाहेरीला राहिलो. दाहेरीची बस शनिपारापासून सुटायची, दाहेरीपासून निघायचं, शनिपारला उतरायचं, शनिपारला सुरेश सायकल मार्टमधनं सायकल घ्यायची, फोन पुसायला जायचं, रात्री 10 सायकलवाल्याला सायकल परत करायची आणि परत बसने जायचं. असंच मला वाटतं असं जगभर असं. आता माझ्या शेजारी माझे अमेरिकेचे पार्टनर डॉक्टर भाटिया बसलेत. इंग्लंड अमेरिकेसारखं व्हावं, इंग्लंडसारखं व्हावं की आमची मर्सिडीज कार ठेवायला कुठेतरी ॲग्रिकल्चर कॉलेज, कुठेतरी एक मोठं पार्किंग लॉट मिळावं आणि मग परत त्या जुन्या पुण्यात जावं. बसची मजा मर्सिडीजमध्ये नाही. आणि जर असं सगळ्यांनी जर विचार केला तर खरोखर आपलं पुणे हे प्रदूषणमुक्त होईल आणि जुनं पुणे मग बसचं आणि सायकलिंगचं होईल. मर्सिडीजच्या जी सायकल आली तर डॉक्टरचं बिल पण वाचेल, आरोग्य पण वाढेल. आणि नॅचरली मी पुणेकरांना शुभेच्छा देतो, चला आपण बसमध्ये जाऊया पण सायकलवर बसमध्ये जाऊया. घरापासून सायकल पार्क जागोजागी करावेत साहेब. बस जिथे मुख्य बस स्टेशन असतील तिथे सायकलीचे स्टँड करावेत. पॅरिसमध्ये असं आहेत आत्ता, पॅरिसमध्ये सायकल तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता आणि पायल तिथे सोडू शकता. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट कार्ड सिस्टीम आहे आणि तिथनं बस पकडतात. पुण्यामध्ये समजा कारचे जरी बस पार्किंग नाही आले तर हे निश्चित होईल आणि सगळे ढेरपोटे पुणेकर अस्सल स्पोर्ट्समन पुणेकर होतील आणि मॅरेथॉनमध्ये पुणेकर जिंकतील, आफ्रिकन नाही जिंकणार. आपण सायकलीवरनं हिंडूया, जागोजागी सायकलीचे पार्किंग करूया आणि तिथनं व्हेरियस बसेस पकडूया. माझी एकच विनंती आहे की हा बस डेचा उपक्रम आता कोणी खंड पाडून थांबू नये, रोजच असा चालू ठेवावा आणि बसेसचे बसेस महिन्याभरचे सुरू करावेत जेणेकरून सायकली जागोजागी ठेवून बसेसमधनं आम्ही पुणेकर सुखाने प्रवास करू. थँक्यू सकाळ, थँक्यू बस डे. डॉक्टर भाटिया खास अमेरिकेहून इथे आलेले आहेत, त्यांना विचारू आपण या प्रवासाविषयी तुम्हाला काय वाटतंय. आय थिंक दिस इज द बेस्ट अँड नॉवल आयडिया. दिस विल एनकरेज पीपल टू गेट यूज टू पब्लिक ट्रान्सपोर्टेशन प्रोवाइडेड इट्स स्मूथ, क्लीन अँड अफोर्डेबल. And most of the passengers would be too happy to leave cars at home since the petrol prices are also going up. And this is absolutely a brilliant idea. Good luck to this novel idea. Thank you. हे होते डी एस कुलकर्णी आणि डॉक्टर चंदर भाटिया. आगामी काळात पुणे शहर हे बसचं शहर बनावं अशी अपेक्षा, असं स्वप्न डी एस के बघतायत. त्यांचं हे स्वप्न लवकरच साकार होईल अशी आशा आपण सर्वजण करूयात. कॅमेरामन मोहम्मद इम्रानसह अमित साम, मराठी पुणे. तर डी एस कुलकर्णी यांनी आता ज्याप्रमाणे सांगितलं की बसची मजा ही मर्सिडीजमध्ये येत नाही, खरोखर आज पुणेकरांनी याचा आनंद घेतलेला आहे आणि याचा अनुभव घेतलेला आहे. एनडीए ते एनडीए या प्रवासादरम्यान बसच्या ड्रायव्हरशी बातचीत केली आमची प्रतिनिधी प्रज्ञा कुलकर्णीनं. असा प्रवास करणारी जी बस आहे त्या बसमध्ये आता आपण आहोत आणि त्याचे ड्रायव्हर हरिदासजी आपल्यासोबत आहेत ज्यांचा 23 वर्षांचा अनुभव आहे. हरिदासजी, साम मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. एकंदर आजचा अनुभव काय वेगळा वाटतोय तुम्हाला बस डेच्या निमित्ताने? वेगळा वाटतोच ना अनुभव. रोडवरती ट्रॅफिक कमी आणि लोक खूप म्हणजे बसला प्रतिसाद द्यायला लागले. आता आपण एकंदर आता तुमचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरची कायम 24 तास गर्दी ही असतेच. गर्दी कायम असते, या रूटला गर्दी कायमचीच असते. एकंदर बस नेहमी तुमचं चालवणं सारखं चालू असतं, तुम्हाला त्रास नेमका कुठल्या गोष्टींनी होतो आणि काय नको असं वाटतं ह्या सगळ्या वाहतूक व्यवस्थेत अडचणी येणार? अडचणी म्हणजे जास्त करून टू व्हीलरच्या.